कोकणी भाषा मंडळान कॅलिग्राफी वा सुलेखन कार्यशाळा आयोजित केली. 16 आणि 17 मे अशी 2 दिवस ही कार्यशाळा आशिली. मुंबईच्या एक नामनेचो कॅलिग्राफर अक्षय ठोंबरे हाणी ही कॅलिग्राफी कार्यशाळा घेतली. सुमारे 25 भुरग्यांनी ह्या कार्यशाळेत वाटो घेतलो. गोयात पहिलेच खेप अशा तरेची ही कार्यशाळा रवींद्र ज्ञान मंदिरात घेतली. ताका उपाट प्रतिसाद मेळ्ळो असे कोकणी भाषा मंडळाचे वांगडी नवनाथ खांडेपारकर हांनी सांगले. पहिल्याच खेपो गोयात रवींद्र केळकर ज्ञान मंदिरात 16 आणि 17 असे 2 दिवस आम्ही सुलेखन कार्यशाळा ज्याका आधुनिक कॅलिग्राफी व कन्सेप्ट यूज करून भुरग्यांक वर्कशॉप 2 दिवसांचे घेतले. आमकां उपाट असो प्रतिसाद मेळ्ळो. हातूंत मुंबयच्यो नामनेच्यो हस्ताक्षर तज्ञ आणि कॅलिग्राफर म्हणजे ज्यांका वळखतात अक्षय ठोंबरे ज्यांनी ह्या कॅलिग्राफी ह्या फिल्डांत आपले वेगळे सुवात निर्माण केल्या, आपली वेगळी वळख निर्माण केल्या. कॅलिग्राफी म्हणटा असताना, सुलेखन म्हणटा असताना फक्त अक्षर निर्मितीपुरतेच मर्यादित राहून असताना ताणी कॅलिग्राफी डिझायनिंग हो कन्सेप्ट घेऊन टेक्स्टाईल डिझायनिंग, वॉल डिझायनिंग, इंटिरियर्स हातूंत हो कन्सेप्ट घाला आणि आपलं एक वेगळे मॉडर्न कॅलिग्राफी हो कन्सेप्ट ताणी स्वतः निर्माण केला. एक सर्टिफिकेट कोर्स आशिल्लो 2 दिवसांचो, भुरग्यांनी खूप शिकून घेतले त्यांचे कडल्यान. आणि हाजे फुडें तांचे वेगळ्यावेगळ्या क्षेत्रांतली जी तांची नामनां आसात ती हांगा गोंयाच्या भुरग्यां मेरेन पावून तांकां हे कलेचें बरें शिक्षण घेवपा खातीर आमची हो प्रयत्न आसा. आनी ताजो हो पयलो वांटो वॉल पेंटिंगा भितर कशी हाडूं येता, वॉल पेंटिंगा भितर ताजो कसो वापर जावपा, ताजें लायव्ह डॅमॉन्स्ट्रेशन आज अक्षय ठोंबरे हांणी सगळ्या पत्रकार बंधू मुखार केला. कॅलिग्राफर अक्षय ठोंबरे हांणी कॅलिग्राफी म्हणल्यार कितें हाचे विशीं माहिती दिली. कॅलिग्राफी हे काय आहे ते समजवण्याकरिता, ते सांगण्याकरिता आम्ही हे वर्कशॉप इथे गोव्यात घेतला आहे. आणि आज आम्ही इथे एक वॉल पेंटिंग करत आहोत. ह्या वॉल पेंटिंगमधून आम्ही असं एक्सप्रेस करणार आहोत की कॅलिग्राफी किंवा लेटरिंग हे फक्त आणि फक्त लिहिण्याकरिता वापरलं नाही जात, तर ते डिझाईन करण्याकरिता, त्याचा डिझाईन म्हणून वापर सुद्धा करता येतो वेगवेगळ्या माध्यमांमधून. त्यासाठीकरिता आम्ही लोक आज इथे सगळे जमलो आहोत आणि आम्ही इथून पुढेही गोव्यामध्ये असे वर्कशॉप्स करणार आहोत. आम्हाला आवडेल जर तुम्ही सर्वांनी आमची साथ दिली. तर वर्कशॉपला जवळजवळ आता 21 ते 25 मुलं होती आणि सर्वांनी खूप मजा केली, खूप सर्वांना आवडलं. एक वेगळी पद्धत कॅलिग्राफीशी कशी आणखीन कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण लेटर्स लिहू शकतो आणि कसं त्याला डेकोरेट करू शकतो, कसं डिझाईन करू शकतो हे या वर्कशॉपमधून कळत होतं. आज प्राइमा खातीर चलचित्र पत्रकार अक्षय सावडेकर, मडगाव.